विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले विठला माया बापा उजड़ी राहीले उजड़ हो निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ति सोपान निवृत्ति सोपान मुक्ता बाई मुक्ता बाई मुक्ता बाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम ओ बेबी टे बरे सुंदरा ते ध्यान वो बेबी टे बरे सुंदरा ते ध्यानावो बेबी ते भरी 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 हा करकटा बोनिया ठे बोनिया करकटावरी ठे बोनिया ठे बोनिया तुलसी हार गड़ा कासे पीतांबर तुलसी हार गड़ा कासे पीतांबर हार गड़ा कासे पीतांबरा तुलसी हार गड़ा कासे पीतांबरा Yeah.
मकरा कुंडले तडपति श्रवणी मकरा कुंडले तडपति श्रवणी ಬಮನಿ ವಿರಾಜಿತ ವಿರಾಜಿತ ಕಂಠಿ ಕೊಸ್ತು ಬಮನಿ ವಿರಾಜಿತ ವಿರಾಜಿತ ತುಳಸಿ ಹಾರ ಗಡ ಕಾಸೆ ಪಿತಾಂಬರ ತುಳಸಿ ಹಾರ ಗಡ ಕಾಸೆ ಪಿತಾಂಬರ ತುಳಸಿ ಹಾರ ಗಡ ಕಾಸೆ ಪೀತಾಂಬರ ತುಳಸಿ ಹಾರ ಗಡ ಕಾಸೆ ಪೀತಾಂಬರ तुका मने माझे हे जी सर्व सुख तुका मने माझे हे जी सर्व Hey.
पार कुमार हरि जय जय राम कृष्ण सारी ले यारो पे आनंदी
pagare sa sa ga ma pa pa ni sa ga ma pa ga ma pa ni ne ani sa bani sagare re ni bani sagare re ga ma ga ma pa pa ma ga ma ga re ga ya sare sa ne ne ga ma ba ni sa sa ga ma pa ni ne sa sa ga ma ga ma pa ni ai se Thank you.
वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारी ले या रूपे अनलते पुढे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभं जगन निहितपान मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवला संविठलम चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकं तेजोदिकामोदि वक्त्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सिवे लागी सेवक जालो तुम चलागलो निज चरणा चालागलो निज चरणा तुम चालागलो निज चरणा लागलो तुम चालागलो केले नारायणे रंगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो
मुक्त कैवल्य तेजोनिधि परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज परम पूजनीय स्वानंद सुख निवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडेकर महाराज आदि करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सभेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवर्ग उपस्थित टाळकरी गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी विनम्रतेने अभिवादन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं रांगतापासून ते गोधनी राखीत आहेपर्यंतचं चरित्र आजच्या अभंगाद्वारा आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल भगवान श्री हनुमानजी महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये परमपूजनीय आपणा सर्वांचं अधिष्ठान दैवत श्रद्धास्थान गुरुवर्य वैकुंठवासी गुरुमाऊली कृष्णाजी मौलीजी जायखेडेकर यांची पुण्यतिथीच्या निमित्तानं आपणा सर्वांचं श्रद्धास्थान मातोश्री सौभाग्यवती अक्कासाहेबांच्या उपस्थितीमध्ये इच्छापूर्ती हनुमान मंदिर भक्तेश्वर महादेव मंदिर चौक बह्याणे या परमपवित्र ठिकाणी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि आजचा सांगतेचा दिवस आहे. आजच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होते आहे. समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ नवयुवक युवक तरुण मंडळ आणि उदार अन्नदाते दिनगेदार या सर्वांच्या सुंदर अशा संयोजनाने गुरुवर्य मोठी बाबा यांच्या अनंत कृपाशीर्वादाने संत माऊली कृष्णाजी माऊली यांच्याही कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन दगाजी बाप्पू यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हिम्मत महाराज कुवेकर यांच्या प्रेरणेने श्री 108 महंत श्री संत तारादासजी महाराज इच्छा होती गोडासी भिंपलास रागामध्ये चाल ज्यांनी गायली आहे. आपल्या मालेगाव तालुक्याचं भूषण महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातील आराध्य दैवत हरिभक्तीपरायण गोकुळजी महाराज शिंदे मालेगावकर यांना सर्वप्रथम धन्यवाद देऊया. त्यांच्या समवेत ज्यांनी भिंपलास रागाची प्रारंभीची चाल सुरू केली आहे माझे कनिष्ठ बंधू महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार संगीतालंकार हरिभक्तीपरायण दादासाहेबजी महाराज रंजाळे या दोघांकरता किंबहुना मृदंगाच्या रेममूर्ती सचिनजी महाराज या तिघांकरता आणि साऊंड सिस्टीमकरता जोरदार टाळी वाजवा. एकदा वाजवा जोरा 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 जोरा. ईश्वर की हर स्वर में बसे हे राम रागी जो सुनाए रागिणी तो रोगी को मिले आराम. आमचं सर्वांचं चार्जर म्हणजे हे संगीत आहे. आज मनशांती जर पाहिजे असेल तर डॉक्टर साहेबसुद्धा सांगतात तुम्ही लाईट म्युझिक ऐका आता निवांत एखादा राग ऐका एखादा ख्याल ऐका मनशांती करता हे खूप गोड असं साधन आहे. संगीत सरस्वती सर्वांना प्रसन्न नसते. भगवंताने ही मंडळी आवर्जून पाठवलेली आहेत या सृष्टीमध्ये की संगीताची तुमची आमची वारकरी संप्रदायाची माऊली ज्ञानोबरायांची जगद्गुरूंची सेवा करण्याकरता ही मंडळी आपल्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवसामध्ये आपल्याला भजनाचा आनंद देणारी सर्व भजनी मंडळ टाळकरी मंडळी आमचे विनेकरी महाराज हरिभक्तीपरायण भाईजी मागेही ते आजंग वडीललाही होते. मालेगाव तालुक्यामध्ये बऱ्याचदा परमपूज्य भाईजी असतात. ही जी सुंदर असा गोड सेवा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राप्रमाणेच ज्यांनी स्वतःचं जीवन तुकोबरायांच्या चरणी समर्पित केलंय. विनेकरी महाराज उपस्थित सर्व टाळकरी मंडळी गोड साऊंड व्यवस्था महाराज श्री या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूजनीय बापूजी उपस्थित आहेत आणि विशेष उपाया भरी संता चा
महत्वाचा आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. कलशपूर्ती सेवा आहे आणि परमपूजनीय गुरुमौलींची पुण्यतिथी आहे. आपणा सर्वांचं श्रद्धास्थान, आपणा सर्वांना परमार्थ ज्यांनी शिकवला, ज्यांनी परमार्थ आमच्या अंतःकरणामध्ये रुजवला, आमच्याकरता अपार कष्ट ज्यांनी सोसले, स्वतःचा देह आमच्याकरता ज्यांनी झिजवला, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, ज्यांच्या जीवनामध्ये ही युक्ती लागू होते, आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आहे. मग आता पुण्यतिथी कुणाची करावी ऐका. या सृष्टीमध्ये आमचाही जन्म होतो, परंतु आमची पुण्यतिथी होतेच असं नाही, किंबहुना जवळजवळ होतच नाही. आमचं पुण्यस्मरण होतं आणि संतांची पुण्यतिथी होते. का होते ऐका. पुण्यस्मरण, आमचे पुढील पितर आमचं स्मरण करतात तो दिवस म्हणजे पुण्यस्मरण. पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे, प्रत्येक पितराचं आता स्मरण होतं आहे. एकदा पुण्यस्मरण होईल किंबहुना 11 वेळा होईल, परंतु संत महापुरुषांची पुण्यतिथी का होती ऐका. पुण्य, मग जो आयुष्यभर पुण्य करतो त्याचीच पुण्यतिथी करावी का? जो पुण्य करतो माऊली त्याच्याकडनं पाप पण होतं. तुमची आमची पुण्यतिथी का होत नाही? कारण आपण पुण्य तर करतोच, परंतु आमचा पापाचा सुद्धा इनपुट सुरू आहे, आमचं पापही सुरू आहे. मग पुण्य जो करतो त्याच्याकडनं पापही होतं. बरं, ज्याने आयुष्यभर फक्त पुण्यच केलं त्याची पुण्यतिथी करावी का? काही कारण नाही. त्यांनी स्वतः पुण्य प्राप्त करून घेतलं आणि स्वतः आत्मउद्धार केला. ज्याने पुण्य स्वतःकरताच प्राप्त केलं त्याची पुण्यतिथी नाही. ज्याच्याकडनं पुण्य होतं ज्याच्याकडनं पापही होतं त्याची पुण्यतिथी नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात पुण्यतिथी कुणाची करावी ऐका. या जगतामध्ये पुण्य ज्याने प्राप्त होईल हा धर्म जगाला जे शिकवतात त्यांची पुण्यतिथी करावी. वाढता हा पुण्य केला वाढता संसाराच्या नावे घालो निया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला प्राप्त होईल हा धर्म जगाला जे शिकवतात. माऊलींनी हा धर्म आम्हाला शिकवला, जगद्गुरुने हा धर्म आम्हाला शिकवला, योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी हा धर्म आम्हाला शिकवला, सर्व संतांनी हा धर्म आम्हाला शिकवला. म्हणून संतांची पुण्यतिथी होते. ऐका माय बाप, आपण आहोत तोपर्यंत श्रद्धेनं ही पुण्यतिथी साजरी करतोय, परंतु संत महापुरुष या जगतामध्ये एकदाच जन्माला आले आणि त्यांचं अस्तित्व मागे ठेवून निघून गेले. शरीरानं जरी गेले तरी त्यांच्या पुण्याच्या रूपानं, त्यांच्या कार्याच्या रूपानं ते मागे जिवंत राहिले. म्हणजे फक्त आपण आहोत तोपर्यंतच पुण्यतिथी होईल असं नाही. तर एक वाक्य लक्षात ठेवा, परमपूजनीय गुरुमाऊलींची पुण्यतिथी ही चंद्र आणि सूर्य असेपर्यंत साजरीच होणार आहे, जरीही आम्ही गेलो तरीही. या वाक्यात थोडी सुधारणा करतो, चंद्र आणि सूर्य असेपर्यंतच गुरुमाऊलींची पुण्यतिथी साजरी होणार नाही, तर जोपर्यंत परमपूजनीय कृष्णाजी माऊलींची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहते. राहिल्या त्या कीर्ती जगामा.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा भगवंताचं चरित्र वर्णन करतात, अर्थात काला आहे. काला झाला की सप्ताहाचा समारोप झाला हे वेगळ्यानं नव्यानं सांगण्याची गरज नाही. संयोजकांनी सांगायचंच नाही की आता झाला काला, तुम्ही इथून हाला. जर तुम्ही इथून हालले नाही, आता करमणार नाही बाह्यनेकरांना. 7 दिवसामध्ये भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा पंढरपूरला नाहीच आहे, पंढरपूरचे परमात्मा बहिणीला येऊन राहिले 7 दिवसामध्ये. करमत नाही आता, संध्याकाळी तुम्ही या मंडपात या, संयोजक तुम्हाला म्हणतील सकाळी झाला काला, आता तू इथं का आला, विचारलं जाईल आम्हाला. करमत नाही, समारोप झाला सप्ताहाचा की करमत नाही, असं वाटतं सुरू राहावं. समारोप आहे भगवंताची, जी काही साधना आपण करतोय या साधनेच्या पूर्तीची जी सेवा आहे ती काल्याची सेवा आहे. काल्याचे प्रकार किती आहेत, काला नेमकं कोणता असावा, काला कशाला म्हणावा आणि काल्याचं चरित्र कोणतं असावं, याचा थोडक्यात तुमच्या समोर विचार मांडतो. विठ्ठल काल्याचे प्रामुख्याने शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले. त्या पहिला प्रकार आहे दही भाताचा काला, दुसरा प्रकार आहे हरिनामाचा काला आणि तिसरा प्रकार आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हे 3 प्रकार आहेत, थोडक्यात सांगतो. दही भाताचा काला जो आपण सेवन करतोय, हा दही भाताचा काला आपण घेतोय, हा प्रसाद घरी नाही मिळत का हो? घरी पण दही आहे, घरी पण लाही आहे. दही भात एकत्र करून घरी पण आपण जेवण करतो, पण ते रोजचं जेवण आणि त्या जेवणाचं स्मरण आम्हाला होत नाही, पण या काल्याचं स्मरण होतं. का ऐका, दही भात घरीही मिळतो परंतु घरचं दही भात लक्षात राहत नाही. जेवण रोज करतो पण रोजचं जेवण लक्षात राहत नाही. एक जेवण आमच्या लक्षात राहतं, उभं आयुष्य आम्ही अभिमानाने सांगतो की अरे आज संत भोजनाचा योग आला, गुरुमाऊलींच्या मांडीला मांडी लावून बसलो, जागा नव्हती मला, माऊलींची गाडी पाहिली, गर्दी पाहिली आणि सहज गेलो तर माऊली पाटावरती बसलेले होते, समोर ताट होतं, मला पाहिलं जागा नव्हती, मला म्हणे माऊली माझे शेजारी आहे, मांडीला मांडी लावून बसलो, गुरुमाऊलींच्या पंक्तीला योग आला. अरे काय प्रसाद होता, म्हणे अहो आमटी भाकरी होती, गडबडीचं नियोजन होतं, आमटी भाकरी होती. मग घरची आमटी भाकरी लक्षात राहते, रोजची आमटी भाकरी लक्षात राहते? एकच आमटी भाकरी आयुष्यभर सांगत बसला, कारण ती आमटी भाकरी ही सर्वसामान्य संतांच्या सान्निध्यातली आमटी भाकरी नव्हती, संसारातली आमटी भाकरी नव्हती, तर ती आमटी भाकरीचा प्रसाद होता परमपूजनीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडकरांच्या पंक्ती. जेवण रोज करतो पण गुरुमाऊलींच्या पंक्तीचं जेवण लक्षात राहिलं, वस्तूला महत्व नाही, प्रसादाला महत्व आहे. काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्व आहे. काल्याचा प्रसाद जरी दही लाही आहे, दही लाहीला महत्व नाही, भगवंत स्वतः आम्हाला हा प्रसाद देतात म्हणून त्याला महत्व आहे. भानुदास गीती गा, भानुदास गीती गा, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, ताळी वाजवा जोरदार आमच्या महाराज मंडळींकरता. क्या बात आहे, आजची गंधर्व सभा खूप श्रीमंत आहे. कधीतरी असा गोड योग येतो, रोजचं जेवण लक्षात राहणार नाही पण आजचं बहिणीचं काल्याचं कीर्तन माझ्या नक्कीच लक्षात राहील.
या सर्व टाळकऱ्यांकरता धन्यवाद देऊया. प्रसाद आहे म्हणून दही लाहीला महत्व नाही, त्या प्रसादाला महत्व आहे. दुसरा प्रकार मी सांगितला होता हरिनामाचा काला. पहिला सांगितला दही भाताचा, दुसरा हरिनामाचा काला. आमचा जन्म आहे, या जन्माचा समारोप हा महत्वाचा आहे. आयुष्याचा आमचा समारोप म्हणजे आमचा काला. आम्ही एक एक श्वासानं आमचं जीवन पुढे पुढे सरकत नेतो. आमचं जीवन म्हणजे तरी काय ऐका, आमचं जीवन हे पूर्णतः श्वासावर आधारित आहे. एक जीवनाची व्याख्या ऐका, आमचा जन्म होतो त्यावेळी श्वास असतो पण नाव नसतं, आणि ज्यावेळी आम्ही देह ठेवतो त्यावेळी नाव असतं पण श्वास नसतो. श्वास आणि नाव याच्यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन असे म्हणतात. विठ्ठला आमच्या जीवनाचा समारोप हा संत महापुरुषांनी आम्हाला कसा असावा हे सांगितलंय. आयुष्य भजना करताय आणि या भजनाद्वारे आमचं जीवन समृद्ध होतं, समाधानी होतं, शांती मिळते. या भजनाद्वारे, या संतांच्या सेवेद्वारे आमच्या जीवनाचा समारोप चांगला होतो. हाही आमच्या जीवनाचा काला आहे, याला म्हणतात हरिनामाचा काला. याच साठी केला, याच साठी केला, याच साठी केला होता अट्टहास. याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, आता निज तिने पावलो विसावा, आता निज तिने पावलो विसावा. समारोप चांगला होणं म्हणजे आमच्या जीवनाचा काला होणं. आम्हाला या मृत्यूलोकात एकदाच जन्म आहे आणि एकदाच आमचा काला आहे. पुन्हा आपल्याला बहिणीत जन्म मिळेल सांगता येत नाही, पुन्हा धुळे जिल्ह्यात जन्म मिळेल सांगता येत नाही, पुन्हा माऊलींची सेवा करायला मिळेल सांगता येत नाही. एकदाच जन्म आणि एकदाच समारोप म्हणजे आमचा काला चांगला व्हावा. झाला शेवट हा गोड, देवी पुरविले कोड. झाला शेवट हा गोड, समारोप चांगला व्हावा म्हणजे आमचा हरिनामाचा काला होतो. दही भाताचा काला झाला. तिसरा प्रकार आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठला हा जीव जो जन्माला आला, यावत मानव मात्रातील सर्व जीव आहेत, यांनी भगवंतापर्यंत पोहोचणं म्हणजे आमचा काला होणं. आपण जिथून आलो, सोपं सांगतो ऐका, आपण जिथून आलो तिथं पुन्हा पोहोचणं म्हणजे आमचा प्रवास थांबणं. बसचा प्रवास आपण करतो, धुळ्याच्या स्थानकावरची बस आहे, धुळे ते नंदुरबार ही बस निघाली. धुळे हे तिचं मूळ स्टेशन आहे. बसला दोन स्टेशन असतात, एक नेक्स्ट स्टेशन आणि दुसरं डेस्टिनेशन. नेक्स्ट स्टेशन म्हणजे पुढचं स्थानक, डेस्टिनेशन म्हणजे मूळ स्थानक. धुळे हे त्या बसचं मूळ स्थानक आहे. नंदुरबारला बस पोहोचली की नंदुरबारला थांबून जमणार नाही, तिला पुन्हा मागे फिरावं लागेल. पुन्हा जेव्हा ती धुळ्याला येईल तेव्हा तिचा प्रवास थांबेल. आमचं मूळ डेस्टिनेशन हे आमचं मूळ स्थान जे आहे, ममे वंशो जीवलोके जीवभूता सनातन,
भगवंत सांगतात या सृष्टीतला प्रत्येक जीव हा माझ्यापासून निर्माण झाला आणि तो माझ्यापर्यंतच पोहोचला पाहिजे, हे आमचं डेस्टिनेशन आहे, आमचं मूळ ठिकाण आहे. या मूळ ठिकाणावरती आम्हाला पोहोचायचे. हा जीव ज्यावेळी ब्रह्मस्वरूप होईल त्यावेळी त्याचा प्रवास थांबेल, अन्यतः नुसता जन्म होऊन मृत्यू झाला तर. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपि जननी जतरे शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाई मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजीत, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. जन्म आणि मृत्यू याच्या पलीकडचं जीवन म्हणजे हा जीव ब्रह्मस्वरूप होणं, याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, काल्याचे प्रकार सांगितले, काल्याचं स्वरूप आपण पाहिलं. काल्याच्या कीर्तनामध्ये किंवा काल्याचं कीर्तन हे समारोपातच का असावं? पहिल्याच दिवशी जर कीर्तनकाराची तारीख घेतली आणि काला करून घ्या म्हटलं तर जमेल का? दुसऱ्या दिवशी म्हटलं तुम्हाला वेळ नाही आहे, तुम्ही तुमचा काला करून घ्या एकदाचा, नाही जमणार. समारोपातच का काला असावा? किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्रच काल्याच्या कीर्तनात का वर्णन करावं? याचं कारण आहे का? आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली आहे 7 दिवसामध्ये, पण भगवंताचं आजचं जे चरित्र आहे ते फक्त आणि फक्त जन्म झाला, भगवंत रांगायला लागले आणि गोधनी राखीत आहेपर्यंत एवढंच चरित्र आहे, बस संक्षिप्त हे चरित्र. एवढंच चरित्र का वर्णन करावं? ऐका, भगवंताचं गोकुळामधील जे चरित्र आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे, गोकुळातलं चरित्र वर्णन करायचे. त्याचं कारण आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन चरित्र आपण ऐकणारी मंडळी आहात. भगवंताचं जीवन जर पाहिलं तर भगवंताने संसार केला, 16,108 पत्न्यांच्या समवेत संसार केला, पण या संसारामध्ये राहून सुद्धा भगवंत संसारात गुंतले नाही, संसारातून आलिप्त राहिले, हे या चरित्राचं मुख्य वैशिष्ट्य आहे. ज्याला शास्त्रामध्ये पद्मपत्र मीमांबसा असं म्हणतात, सत्यवादी घरी संसार सकळ आलिप्त जळी कमळ जैसे. पद्मपत्र मीमांबसा, चिखलात कमळ आहे, पाण्यात कमळ आहे, पण ते कमळ चिखलातही गुंतत नाही, पाण्यातही गुंतत नाही, किंवा पाणीसुद्धा त्या कमळावर थांबत नाही. तसं हे चरित्र आहे, भगवंत गोकुळात राहिले पण गोकुळात राहून सगळ्यात आलिप्त राहिले. भगवंताचं जीवन बघा, भगवंताला जर नाचावंसं वाटलं नाचला, इतका नाचला देव, इतका नाचला आणि नाचावं अक्षरशः भक्तांच्या सान्निध्यामध्ये भगवंतासारखं नाचावं, चेहऱ्यावरती घर्मबिंदूचा एक ओघ पण कधी ओसंडून वाहू दिला नाही, इतका नाचला. व्हॉट अ स्टॅमिना इट इज, किती मोठा स्टॅमिना असेल भगवंताचा. शास्त्रीजी, भगवंत नाचावंसं वाटलं तर तो नागावर पण नाचला. आपल्याला नाग दिसला तर आपण असू तिथं नाचू? देव नागावर नाचला, देव इतका नटला आणि एवढा सुंदर राहिला. भगवंताची इमेज आपण डोळ्यासमोर आणा किंवा नेटवर जाऊन सर्च करा, दी कृष्णा इमेजेस, एकही इमेज एकही फोटो तुम्हाला डबल पाहायला मिळणार नाही. असा नटला आणि असा राहिला, त्याच्यासारखं नटावं त्याने. देव नटला नाना परी नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी परी, भरोनी उरला चराचरी, 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 भरोनी उरला चराचरी.
वा, टाळी वाजवा जोरात, टाळी वाजवा. वा 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 वा. कीर्तनात मी टाळी का वाजवायला लावतो सांगू का? टाळी म्हणजे कीर्तनातलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. कीर्तनात थोडा व्हायरस येतो. कोणता? आता काल्याचं कीर्तन हे दिवस आहे, पण ते रात्रीच्या कीर्तनात एक व्हायरस असतो साहेब. कोणता? झोप. तंद्री लागते, तंद्री. बरेचसे मोबाईल जिरिया जातात, त्यांना रेंजमध्ये आणण्याकरता टाळी वाजली की चारी टॉवर फुल रेंज. देव नटला नाना परी, नाना परी. नाचला नटला त्यातून सुद्धा आलिप्त राहणं, संसारही करणं, पण या संसारातून आलिप्त राहणं हे चरित्र आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवणं म्हणजे काल्याचं चरित्र. सोपं सांगू का? ऐका, सात दिवसामध्ये होणारे जे कीर्तनं आहेत, सात दिवसातले कीर्तनं, नामस्मरणपर प्रकरण असेल, द्वैतपर असेल, अद्वैतपर असेल, संतपर असेल, उपदेशपर असेल, मागणीपर असेल, या सात दिवसातले कीर्तन पुष्प आणि संतांचं ती जीवनशैली जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारली, संतांचे ते विचार आम्ही आमच्या जीवनात अंगीकारले की आठव्या दिवसात आमचं जे चरित्र बनेल ते भगवंतासारखं. सोपं सांगतो, सात दिवसामध्ये होणारी कीर्तनं म्हणजे प्रेझेंट फिलॉसॉफी, आणि आठव्या दिवशीचं कीर्तन, काल्याचं कीर्तन, काल्याचं चरित्र, डेमॉन्स्ट्रेशन द फिलॉसॉफी. विठ्ठला संबोधतो हा विश्वाचा चालक, मालक, पालक, की ज्याच्या सत्तेनं हे विश्व चालतंय, जो आमचा सर्वस्वी भार उचलतोय, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो, आपुला विठ्ठला. भरण पोषण करतो, ज्याला आपण इंग्लिश मध्ये गॉड म्हणतो, गॉड, जी ओ डी. या शब्दाचा थोडासा विग्रह फोड करू आपण. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑपरेशन, डी म्हणजे डिस्ट्रॉय. जनरेशन म्हणजे उत्पत्ती, ऑपरेशन म्हणजे स्थिती, डिस्ट्रॉय म्हणजे लय. या तीनही क्रिया जो ऑपरेट करतो, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, इज कॉल्ड गॉड. या तीनही क्रिया जो संचलित करतो, जो आम्हाला सांभाळतोय प्रत्येक सेकंदाला, आम्हाला जीव घालतोय, आमचा साक्षीदार आहे, आमचा श्वासाबरोबर आहे, तो भगवंत भक्ताकरता कोणत्या स्वरूपात प्रगट होऊ शकतो याचं सुंदर असं चरित्र जगद्गुरूंनी वर्णन केलं अभंगाचं प्रथम चरण. Oh,
बात है, बहुत बढ़िया। ये भगवान भी बहुत अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीचों बीच गले को देती है, गळा गाता गळा आणि वो हाता माळा दोन इंच ऍव्हरेज सारखंच विठाला। परमेश्वर ईश्वर म्हणतो की जो चांगल्या चांगल्यांच्या स्वप्नात येत नाही, योगी जपी तपी संन्यासी 60-60 वर्ष गिरीकंदरावर जाऊन लोखंडाचं पीठ प्राशन करतात, पण त्यांच्याही स्वप्नात न येणारा भगवंत हा सहजासहजी जिंकला जाऊ शकतो। भगवंत जिंकला जो या विश्वाला चालवतोय, अनंत ब्रह्मांड जो ऑपरेट करतोय। आपण एका ब्रह्मांडाचा जर विचार करू गेलो तर एका ब्रह्मांडाचा आपण भौगोलिकदृष्ट्या विचार करूया। ऐका, ज्या ब्रह्मांडात आपण राहतो त्या ब्रह्मांडाचा विचार सांगतो। ऐका, ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो पृथ्वी एक ग्रह आहे। हा पृथ्वी ग्रह सूर्याभोवती फिरतो, ही झाली एक सूर्यमालिका। पृथ्वीसह अनेक ग्रह फिरणं सूर्याच्या भोवती म्हणजे ही झाली एक सूर्यमालिका, अशा अनंत सूर्यमालिका आहेत। ज्या पृथ्वीवर आपण राहतो तो पृथ्वीचा भूभाग 29%, 71% पाणी। या 29% भूभागाचे 7 खंड, त्याच्यात आपला आशिया खंड। आशिया खंडामध्ये कित्येक देश, त्याच्यात आपला भारत देश। भारत देशात कित्येक राज्य, त्याच्यात आपलं महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्यामध्ये कित्येक जिल्हे, त्याच्यात आपला धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये कित्येक तालुके, त्याच्यात आपला नंदुरबार तालुका। नंदुरबार तालुक्यामध्ये कित्येक गावं, त्याच्यात आपलं बहाणे गाव। बहाणे गावची लोकसंख्या सुद्धा 2000, त्याच्यात आपली वस्ती। आपल्या वस्तीवर 50 घरं, त्याच्यात आपलं घर। आपल्या घरातही 10 माणसं, त्याच्यात आपण। कुठं हे ब्रह्मांड आणि कुठं आपले 2 एकर 11 गुंठे। या ब्रह्मांडाचा जर विचार केला तर आपलं अस्तित्व शून्य आहे। माझे गुरु श्री गुरु नारायणगिरीजी, किस दर्या में खसखस। समुद्रामध्ये जशी खसखसची पुडी आहे आणि ती जर पडली आणि आपण जर कॅप्टनला म्हटलो थांब, जहाज थांबव, जहाज थांबव, समुद्रातला प्रवास सुरू आहे, थांबव जहाज, कॅप्टन म्हणतात का माझी खसखसची पुडी पडली समुद्रात, तेवढी सापडू दे गाड्या, सापडल गाव। या समुद्रामध्ये, या ब्रह्मांडरूपी समुद्रामध्ये आमचं अस्तित्व शून्य आहे। आज जर आम्ही आमचा विचार केला तरी ब्रह्मांड काहीच्या काही आहे। हे एक ब्रह्मांड तुम्हाला मी सांगितलं, पण अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये तो भगवंत आज गोकुळामध्ये अवतीर्ण झाला। अनंत 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 ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदा घरी। अनंत ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदा घरी। जगद्गुरु वर्णन करतात की या ब्रह्मांडाचा चालक मालक आज लहान झाला, गोकुळामध्ये प्रगट झाला। ज्याचं स्वरूप एवढं विश्व व्यापक आहे, अनंत ब्रह्मांडाला जो चालवतोय तो भगवंत आज गोकुळामध्ये लहान बालक झाला। एवढा सूक्ष्म भगवंत होऊ शकतो का? एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे। जगद्गुरूंनी उत्तर दिलं, हा भगवंत लहानही होऊ शकतो, तो चालवतो या विश्वाला, एवढा विश्व व्यापक आहे, पण सगळ्यात राहून सुद्धा अलिप्त राहिला, गोकुळामध्ये प्रगट झाला। हा भगवंत जिंकला गोपाळांनी आणि गवळणींनी। तो कशाद्वारे जिंकला? 4 वाक्य सांगतो, भजन करा विठ्ठला। 4 वाक्य आजच्या कीर्तनातून इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणून घरी घेऊन जा। पहिलं वाक्य, समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो। दुसरं वाक्य, शत्रू जिंकायचा असेल तर कपट पैसा लागतो। चौथं वाक्य, या विश्वाचा मालक देव जिंकायचा असेल तर भावच लागतो। ही 4 वाक्य तुम्ही जन्म जिंकण्याकरता झालाय। स्वामी विवेकानंदजी त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन करतात, स्वामीजींचं म्हणणं आहे की तुम्ही रडण्याकरता जन्माला आलेले नाही आहेत, लढण्याकरता जन्माला आले।
जरी रात्रन दिवस गालिब नाम का शायर कहता है, गौर से सुनिए मजा आएगा। मिर्झा गालिब काय म्हणतो ऐका माय बाप। बरीच तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्या सर्व तरुणांकरता एक मिर्झा गालिबचा शेर सांगतो ऐका। मिरने वालों की नौका पार नहीं होती, लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अभ्यास करा, जरी अपयश आलं खचून जाऊ नका। अहो भारतामध्ये या विश्वामध्ये ज्यांनी सर्वोच्च पद प्राप्त केलंय त्यांच्याकडे परिस्थिती नव्हती, जिंकण्याकरता मनस्थिती गरजेची आहे, परिस्थिती नाही। सामान्य नावाड्याचा मुलगा भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकत 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 भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो, सामान्य मुलगा आहे। दहावी नापास मुलगा फक्त क्रिकेट खेळायचा, क्रिकेट, कधी फ्रंट फुटवर कधी बॅक फुटवर। दहावीला नापास झाला 1988 साली आणि 2016 साली त्याचाच यशस्वी होण्याचा धडा, दहावीच्या अभ्यासक्रमातच पहिला धडा त्याचा आहे। महाराष्ट्राचं रत्न सचिन तेंडुलकर, जरी नापास आहे घाबरू नका, तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्याकरता फक्त मनस्थिती असू द्या। सामान्य चहा विकणारा मुलगा 2-2.5 तासाने रेल्वे यायची, प्लॅटफॉर्मवर चहा विकायचा, बहुत बढिया है साहब, ले लो साहब, बहुत गरम है, अभी अभी बनाई है, ले लो साहब, ले लो साहब। चहा विकणारा मुलगा आज पृथ्वीला प्रदक्षिणा मारतोय। आपल्याला प्रचार करायचा नाही कुणाचा, पण एक गौरव आहे, तीच व्यक्ती टेलिव्हिजनवर आपल्याला आव्हान करते, संबोधित करते। मेरे प्यारे भाई और बहनों, मैं आपसे तनिक कुछ खास बात करना चाहता हूं। क्या आपको कालाधन बाहर नहीं निकालना है बहाने वालों? एक व्यक्ति है, समाज जिंकायचा अभ्यास करा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। अत चित्तम समाधातुं मयो शक्नोति मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी चाक्तम धनंजया। भगवंत अर्जुनाला सांगतात तुला अभ्यास करावा लागेल तेव्हा यश मिळेल। मृदंग ही कला अशी आहे, एका रात्रीतून मृदंग तयार होत नाही, एका रात्रीतून राग तयार होत नाही, एका रात्रीतून कीर्तन तयार होत नाही, एका रात्रीतून सेवा होत नाही मायबाप। समाज जिंकायचा अभ्यास करा, शत्रू जिंकायचं कपट करा, पत्नी जिंकायची असेल तर तिसरं वाक्य बोललो होतो मी, कोणाच्या लक्षात आहे? सर्वांच्याच लक्षात आहे। समाज जिंकायचा तर अभ्यास करा, पण ऐका माय बाप, आम्हाला समाज, शत्रू आणि हा संसार जिंकण्याकरता या सर्वांचा मालक जिंकायचा आहे। मालक जिंकण्याकरता, देव जिंकण्याकरता अभ्यासाची गरज नाही, कपटाची गरज नाही आणि पैशाची पण गरज नाही। देवाला जिंकण्याकरता फक्त भावाची गरज आहे, बस तो भावाने जिंकला जातो। अंतःकरणातील निर्विकल्प प्रवाहाला भाव असे म्हणतात, भाव या शब्दाची आलेली व्याख्या, अंतःकरणातील निर्विकल्प प्रवाहाला भाव असे म्हणतात। हा देव केल्याशिवाय राहिला नाही, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, सागरिक धरणी सदनी पदम अपगरी धरणी सा। देव जिंकला भावाद्वारे, भाव बळे आकळे, येरवी न कळे,
करतळी आवळे तैसा हरी भावे विण भक्ती. माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर संकल्पना मांडली, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वातात गा, हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. गौळनींनी देव जिंकला येदसे चरित्र, बस भगवंत गोकुळामध्ये प्रगट झाले, अवतीर्ण झाले. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानव धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठ्ठला 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 भल प्रकाशे कमल नयन हास्ये वदन हासे. काय सुंदर रूप आहे मायबाप, भगवंताचं सुंदर रूप, सुंदर सुंदर तेजपुंज कांती, काळे काळे कुरडे केस, मनमोहक डोळे, मोराचा पिसारा. आणि भगवंत हळू 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 गवळणींच्या समोर रांगायला लागले. टाळी वाजवा. भगवंत रांगायला लागले आणि एवढं गोड रांगले की या चालीत महाराजांनी ते भाव प्रगट केला. पहा, भावमय गाणं म्हणतात याला. ते भाव उभे राहतात नजरेसमोर, ते भाव विश्व. आणि कीर्तनकाराला सोपं असतं ते नाही, या स्वरांच्या अधिष्ठानावर वक्त्याला निरूपण करणं सोपं जातं. डाव्या गुडघ्याने रंगत रंगनी रंगनाथ तो म्या देखिला से देखिला से. नाथ महाराज वर्णन करतात, गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाची मागे. भगवंत रांगायला लागले, भगवंताच्या पैंजणाचा आवाज यायला लागला. आता काला म्हटलं की सगळ्या गवळणीच असतात पहा, आणि तो आनंद असतो पहा. काला एकदाच भगवंताने केला, पण तो काला जिवंत राहिला. जनाबाई वर्णन करतात आमच्या भगवंताचं स्वरूप. हरी माझा गे सावळा पायी पैंजण वाजे खुळ खुळा खुळ खुळा खुळ खुळा ना. याने भुलविला गोपी बाळा माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रुपडे. गवळणींनी पाहिलं की गवळणींना आनंद व्हायचा हे चरित्र आहे. आणि या चरित्राचं वर्णन भगवंताने जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केलं. रांगायला लागले भगवंत, हळूहळू हळू रांगता रांगता गवळणींच्या सान्निध्यामध्ये अनेक प्रकारच्या लीला आहेत. श्रीमद भागवतामध्ये आपण लीला श्रवण केल्या, चिरहरण लीला आहे,
मृत्तिका भक्षण लीला आहे, चौर्य लीला आहे, अनेक प्रकारचे लीला आहे. या सर्व लीलांचं जे चरित्र आहे, या चरित्राचं वर्णन करण्याकरता भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असेल तरच वर्णन केलं जाईल. दुसरं चरण, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णी चरणी प्रार्थना करूया. या सर्व आमच्या महाराज मंडळींना उदंड आयुष्य लाभो, भरपूर सेवा त्यांची वारकरी संप्रदाय. कारण एखाद्या व्यक्तीतले गुण बघा, त्याच्या दोषाकडे पाहू नका, त्याचं गुण त्याला वाढून सांगा, जास्त सांगा. आवडला तर लगेच रिसीट देऊन टाका, चेक बाउन्स होईल घरी गेल्यावर नका म्हणू महाराज छान गात होते, महाराजही गेले आणि तुम्ही घरी गेले. समोरासमोर रिलेशन हे ऑलवेज ट्रान्सपरंट असावं, समोर असावं. तर तो गुण त्यांनी जो विकसित केला त्याला करता 12-12 वर्ष तपश्चर्या आहे, 14-14 वर्ष तपश्चर्या आहे. व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे तुका म्हणे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज चिंतन करतात की जे गुण आहेत ना, त्या गुणांमुळे व्यक्ती आम्हाला आवडते, आणि प्रत्येक व्यक्ती आवडण्याकरता त्या व्यक्तीतले चांगले गुण शोधा आणि त्या गुणांचं वर्णन करा. निदान टाळी वाजून आप वा, भोजन की शोभा थाली से, ऐका, भोजन की शोभा थाली से, चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा थाली से म्हणतोय. चालू द्या, लगे रहो लगे रहो. भोजन की शोभा थाली से, चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा ताली से. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा रखुमा, संभाजी महाराज भारत माता की. ही बॉडी लँग्वेज वेगळी आणि बोलणं वेगळं, म्हणजे भजन भजन हे भगवंताविषयीचं प्रेम जर असेल तर ते गोड लागत, आणि तेच भजन आम्हाला भगवंतापर्यंत नेऊ घेऊन जात. भजनात सुद्धा फिल्टर आहे, फिल्टर. पाणी जसं पिता येत नाही ते फिल्टर करावं लागतं का? बरं, काय असतं पाण्यामध्ये असं जे पिता येत नाही आपल्याला? टी डी एस असतो, टी डी एस.
हा टीडीएस कमी झाला की पाणी पितो. भजन भक्ती सेवा यामध्ये अहंकार रूपी टीडीएस आहे आणि हा अहंकार रूपी टीडीएस घालवण्याकरता संत महापुरुष रूपी प्युरिफायर बसवलेत. संतांचा जन्मच एवढ्या करताय, परमपूज्या कृष्णाजी माऊलींचा जन्म एवढ्या करताय की आमच्या अंतःकरणातला अहंकार रूपी टीडीएस कमी व्हावा आणि आमचं भजन देवापर्यंत पोहोचावं. प्रेम आहे, हे प्रेम भगवंतावर निरतिशय होतं. गवळणींचं आपण श्रवण केलंय, प्रेम कशाला म्हणावं? श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानं, प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत जाणं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुणदोषांचा विचार न व्हावा, ज्याला प्रेम म्हणतात. कामना इच्छा अजिबात नसत की प्रेम संपलं. एका मोठ्या व्यक्तीचं, महान वक्त्याचं वाक्य टेलिव्हिजनवर ऐकलं, ऐका. प्रेम हे संपतं कुठं आणि प्रेम हे वाढतं कुठं? डिमांड डिस्ट्रॉयज लव. डिमांड म्हणजे मागणी, मागणी अपेक्षा, माझं तुझं आलं की प्रेम संपलं. म्हणून कालचं मागणीपर प्रकरण झालंय. मागायचंच नाही हा संतांचा दंडक आहे. मागणं आलं, अपेक्षा आली की प्रेम आटत जातं, आणि मागणंच नसलं आणि त्यानुसार अपेक्षाही नसतात आणि त्यानुसार प्रेम वाढत जातं. सुख घडोघडी वाढू लागे मग रामनामी उपजे आवडी. हे प्रेम आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? सगळे जसे काही हिमालयातून आले का काय काय नाही कळत. ऐका, मी तुम्हाला व्याख्या सांगतो, डेफिनेशन ऑफ लव. ऐका, आपण एवढ्या खालच्या पातळीवर आणून ठेवलं की एक दोन महिन्यात 100 कोटी कमून गेला बिचारा. त्या पातळीवरचं नाहीच आहे कधी. प्रेम कशाला म्हणावा? ऐका, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव? यल मीन्स लॅक ऑफ फिअर, ओ मीन्स ओशियन ऑफ टीयर्स, व्ही मीन्स व्हॅल्यू ऑफ डेथ, ई मीन्स एंड ऑफ लाईफ, याला म्हणतात लव. ही गवळणींचं जे चरित्र आहे आणि भगवंताचं आणि गवळणींचं जे नातं आहे, ही परफेक्टली ही व्याख्या तिथं लागू होते. ऐसे देई प्रेम काही काळा, लॅक ऑफ फिअर. गवळणींना कधी भीती वाटली नाही प्रपंचाची. विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, हो कोणी गावाचा कोणी नंदा, वृत्ती वेदली परमानंदावो नंदावो नंदा. गवळणींना प्रपंचाची भीती नव्हती, ना सासू सासऱ्याची भीती होती. याला म्हणतात लॅक ऑफ फिअर. एक भगवंत विठू तुझे माझे राज्य, नाही अनेकाचे गाज. याला म्हणतात लॅक ऑफ फिअर. ओशियन ऑफ टीयर्स म्हणजे अश्रूंचा समुद्र. रडायचं असेल तर देवाकरता रडा, या संसाराकरता रडत बसू नका. किंवा संसार जे आम्हाला रडवतो हे दुःख कुणालाही सांगू नका. श्रीमद भागवतातलं एक वाक्य आहे, दुःख कुणाला सांगा, अगर रुणा है तो भगवान के पास जाके रोलो, अगर रुणा है तो भगवान के पास जाके रोलो. इन दुनिया वालों के सामने कभी मत रोना, क्योंकि वो भी रोने वाले और आप भी रोने वाले. रडता कुणाजवळ? देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देव निवारी लभुक. देवा करता रडा, देवा जवळ जाऊन रडा. आमच्या गवळणी रडल्या केव्हा? ज्यावेळी राधाजींच्या अंतकरणात अहंकार निर्माण झाला आणि भगवंत रासक्रीडा करत होते. ऐका, आपण हे चरित्रही पुढे पुढे नेतोय. राधाजी, अहंकार आला की भगवंत दूर गेले म्हणून समजा. रासक्रीडा करत असताना राधाजींनी अहंकारानं विचार केला की देव मला सोडून कुठंच जात नाही, एक माझ्याबरोबर रासक्रीडा करतोय. आणि भगवंताचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाच्या बरोबर भगवंत राहिले, पण प्रत्येकाला वाटायचं माझ्या क्लोजेस जास्त, प्रत्येकाला. राधाजींचा अहंकार आहे, मला सोडून कोणाबरोबरच रासक्रीडा करत नाही. राधाजींनी रासक्रीडा सोडली,
भगवंत मागून आवाज देत आहेत, राधे थांब, हे राधे, अगं थांब, अगं थांब थांब. राधाजी मागही पाहत नव्हत्या, कारण माहिती होतं जातो कुठं तू, माझ्याच मागे येणार. राधाजी बऱ्याच दूर गेल्या आणि मागून जी हाक येत होती ना राधे, ती हाक बंद झाली, आवाज यायचा बंद झाला, सूर्यास्त झाला, अंधार पडला. राधाजींनी मागे वळून पाहिलं आणि लक्षात आलं की आपला जो अहंकार आहे, या अहंकारामुळे माझा देव, माझा ईश्वर माझ्यापासून दूर गेला. राधाजींनी मागे वळून पाहिलं आणि रडू लागल्या. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जे कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया जग जे कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, अश्रूंचा समुद्र आहे. रडल्या गवळणी देवाकरता रडल्या, ज्यावेळी भगवंताला नेण्याकरता अक्रूरजी आले त्यावेळी रडल्या गवळणी. आपण कथेमध्ये ऐकलं हे सर्व भाग, आपण पुढे पुढे जात आहोत. लॅक ऑफ फिअर, एल, ओशियन ऑफ टीयर्स, ओ, व्ही, व्हॅल्यू ऑफ डेथ. मरण जरी समोर आलं तरी देवा तुझं भजन मी सोडणार नाही. मरण समोर आहे, मृत्यू समोर आहे, ध्रुवजींच्या समोर आहे, प्रल्हादजींच्या समोर आहे, मीराबाईंच्या समोर आहे, पण भजन चुकलं नाही. व्हॅल्यू ऑफ डेथ, मरण समोर आलं, ई, एंड ऑफ लाईफ, पूर्ण जीवन देवाकरता समर्पित करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. कामापुरतं प्रेम नाही, तर सर्वस्वी ज्याने मला हे जीवन दिलंय त्याच्याच चरणी हे जीवन समर्पित करणं म्हणजेच स्वतःचं जीवन भगवंताकरता जगणं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. देवापायी देवाकरता जगणं म्हणजेच आईसे देई प्रेम काही काळा. भगवंताच्या लक्षात आलं की जास्त चरित्र लांबून जमणार नाही. आता हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. पुढं बरंच कार्य भगवंताला करायचंय, म्हणून भगवंताने गोकुळामध्ये लीला, आता शेवटची लीला केली आहे, चौर्य लीला, ज्याला चोरी म्हणतात. गोकुळामध्ये दही, दूध, तूप आणि दह्या दुधाची विरजणी भगवंताने रात्री जावं आणि त्या दह्या दुधाची विरजणी सांडून द्यावी. पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली. चोरी हा शब्द व्यावहारिक दृष्ट्या थोडासा कानाला ऐकवत नाही. देव आणि चोरी, देव आणि चोरी हे समीकरण न जुळणार आहे, पण तुम्हाला पटवून देतो, ऐका. त्यांना गोड आजार होता, गोड आजार, गोड आजार. नाव खूप गोड आहे पण यातना खूप कडू आहेत त्याच्या. दीडशेच्या पुढं साखर गेली का गोड खायचं नाही, अडीचशेच्या पुढं साखर गेली का गोड पाहायचं नाही, साडेतीनशेच्या पुढं साखर गेली का गोड बोलायचं सुद्धा नाही. शुगर, डायबेटीस. दिवाळीचा सण जवळ आला, घरामध्ये सगळ्या भगिनींची दिवाळीची तयारी सुरू झाली, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार झाले. बाबांना डाळीचे लाडू फार आवडायचे, डाळीचे लाडू. नेमकं त्या दिवशी डाळीचे लाडूचे पूर्ण रेसिपी बाबांनी डोळ्याने पाहिली आणि ते लाडू खावेसे वाटले. डबा तयार झाला लाडूचा,
बाबाने रात्री 12 वाजता निर्णय घेतला, काही झालं तरी आज लाडू खायचे, कारण गोड खाऊ देत नाही जे डायबेटीसचे पेशंट असतात, त्यांच्यावर वॉच असतो. भैया बाबाला पाय रे, पंक्तीत बुंदी आहे, नाही तर बसतील पाय जेवायला. वॉच असतो, बाबाला दिवसा कोणी लाडू खाऊ देईना. बाबा रात्री उठले 12 वाजता आणि थेट त्या डब्याजवळ गेले, डब्यातले 1 नाही 2 नाही 5 लाडू खाल्ले. मग आता माझा प्रश्न आहे, बाबांनी स्वतःच्याच घरातले लाडू खाल्ले, त्याला आपण चोरी म्हणाल का? स्वतःचे लाडू आहे, फक्त वेळ चुकली म्हणजे का चोरी आहे होय. देवाने रात्री जरी दही दूध खाल्लं तरी ते भगवंताचंच दही दूध आहे. अखेर या विश्वाचा मालक तो आहे. कृतीकडं पाहू नका, परिणामाकडं पहा. भगवंताची कृती दिसताना वाईट दिसते पण परिणाम चांगला आहे. मथुरेमध्ये जाणारं जे दही दूध आहे ते थांबलं पाहिजे. तिकडं मल्ल तयार होण्यापेक्षा आमच्या गोकुळातच मल्ल तयार झाले पाहिजे. म्हणजे कृती करत असताना परिणामाचा विचार करावा, मग कृती करावी. आपण बोलताना बोलून झाल्यावर विचार करतो की विचार करून बोलतो? तुमचा काय अनुभव आहे? विचार करून बोलतो तो माणूस असतो. हा विचारही गोड आहे की माणसाने परिणामाचा विचार करावं आणि मग बोलावं. बोलून झाल्यावर विचार करून उपयोग नाही. कर्म करत असताना सुद्धा परिणामाचा विचार. भगवंताची कृती वाईट आहे, चोरी करणं हे जरी वाईट आहे पण त्याचा परिणाम चांगला होता. भगवंताच्या खोड्या वाढल्या, गवळणींच्या खोड्या वाढल्या, गवळणी यशोदेकडे यायला. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे. गवळणा मिराजा हजारो साल के दिन हो 50,000. बहुत बढिया. गोकुळ महाराजांचा आवाजामध्ये एक धार आहे, कोणी उपडू दे ना गड्याला. जे पेरणी कधी चांगली ठरते, पेरणाराही चांगला पाहिजे आणि पाठीमागून ते अवजार असतं, त्याला काय म्हणतात तिकडं, फराट का? फराट राहक्या. हा राहक्या ना, राहक्या. राहक्यावाला सुद्धा महत्वाचं आहे. दोघांनाही धन्यवाद देऊया. चोऱ्या वाढल्या. यशोदे, हे यशोदे, अगं काय तुझा कृष्ण? बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र मही पत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, गोड वाटे, गोड वाटे. यशोदे, अरे जावं का आम्ही? कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे? यशोदा मैया म्हणायची नाही. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या केळे, काल टिकाची घेता आळ गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे बाळ दिसत गोजिरवाने, काय सांगता कारणे गोकुळच्या नारी, सांगता
टाळी वाजवा टाळी वाजवा, क्या बात है, बहुत बढ़िया। सोडणार आहे मी तुम्हाला, तुम्ही टाळी वाजवत राहा, सोडतो पाचच मिनिटामध्ये। आनंद खूप आहे, पण हा आनंद आपल्याला थांबवावा लागेल, कारण अगोदर मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मीही क्षमा मागतो, माफी मागतो। खोड्या केल्या का? कारण भगवंताला पुढे कार्य करायचं होतं। आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार। यशोदा मैयाची खोडी केली, यशोदा मैयाच्या लक्षात आलं, यशोदा मैया कृष्णाला म्हणते, कृष्णा हे कृष्णा आता तू घरी राहू नको, तू घरात सुद्धा वागत नाही, सुद्धा म्हणजे चांगलं, चांगलं वागत नाही, चोरी करतो, जा उद्यापासून शाळेत जा। भगवंताची शाळा कोणती? भगवंताने सगळ्या मित्रांना SMS पाठवले, सगळे व्हॉट्सअपच्या अकाउंटवर घेतलेले होते, सगळ्यांचा एक ग्रुपच तयार केलेला होता। भगवंताने SMS पाठवला, अरे तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या। भगवंताने SMS पाठवला, सगळ्यांचा डाटा ऑन होता, SMS गेला, सगळ्यांच्या गाई एकत्र आल्या यमुनेच्या वाळवंटामध्ये, भगवंत खेळ खेळू लागले। खेळ फवरा बाई खेळ फवरा, खेळ फवरा बाई खेळ कसा नवरा, ताळी ताळी वा। याला म्हणतात खेळ, दम लागेपर्यंत खेळ। एक गोपाळ समोर आला, कृष्णा हे कृष्णा, अरे खेळ खेळून झाले बाबा, मी सकाळी नाश्ता केलेला नाही आहे, मला आता भूक लागली आहे। गोपाळाने नाश्ता केलेला नव्हता, तो समोर आला, तो म्हणे देवा मला भूक लागली, आता खांदी भार पोटी भूक, खाय खेळा याचे सुख। भगवंत म्हणे अरे खेळू आणखी, नका आता नको म्हणे, बस भरपूर खेळलात देव आपण, आता खेळ थांबला पाहिजे। भगवंताने सगळ्या गोपाळांना गाई बांधायला सांगितल्या आणि सर्वांच्या शेजोऱ्या एकत्र केल्या। खडकी सोडिल्या मोठा, आजीचा दही काला घुमटा, घ्यारे घ्यारे दही भात, प्रसाद देतो पंढरीनाथ। मृदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। बोला पुंडलीक वरदा विठ्ठल, श्री पंढरीनाथ भगवान की, पौनी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकार महाराज की जी, कृष्णाची माऊली महाराज की जे, ज्ञानेश्वर मावली। यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला, झालेली सेवा ही आपणा सर्वांच्या आशीर्वाद। गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय श्री गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरलाबेट, परमपूजनीय स्वानंद सुखनिवासी
गुरुवर्य कृष्णाजी माऊली यांचा आशीर्वाद, झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. सर्वजण आपण मोठे भाग्यवान आहात. आपणा सर्वांचे मनस्वी अभिनंदन करतो की आपण साजरी करतायत ही पुण्यतिथी. आपण भगवंताच्या चरणी विनंती करूया. जशी 9 वर्ष आमच्याकडनं करून घेतली तशी आमची बह्यनेकरांची पुण्यतिथी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ही अशीच सुरू राहो. या उत्सवामध्ये ज्यांनी सहकार्य केलं सेवेच्या माध्यमातून, कुणी तुम्ही भारे दोही कडे मुख पसरणी गडे वाहती त्याधारे दोही, तुम्ही भारे दोही कडे मुख पसरणी गडे तुका मने हात आणि कोणे दी का तुम्ही भारे दोही कडे कंठे धरला कृष्ण मने अवघा जने काला वाटू वाकुली तुका मने भूमंडळी नारायण करुणी आरती चक्र पाणी हो भारती